नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो कधी कधी काय होते गट खूप मोठा असतो त्या गटात फाळणी झालेली नसते सर्वजण आपापल्या दस्तावरील क्षेत्रानुसार जमीन कसत असतात परंतु कोणाच्याही क्षेत्राची मोजणी करायची म्हणले तर ती होत नसते त्यासाठी तुम्हाला अख्खा गटच मोजावा लागतो परंतु मोजणीचे पैसे पर वाया जाण्याव्यतिरिक्त काहीच घडत नाही अशा वेळेस त्या ते गटातील शेतकरी देखील अशा फाळणी साहायसंमत्या देत नसतात मग फाळणी आणि मोजणी करावी लागणार फाळणी म्हणजे संपूर्ण क्षेत्राची वहिवाटीप्रमाणे फाळणी करून पोट हिस्से पाडले जातात आणि मग त्या पोट हिस्स्यांची मोजणी केली जाते व त्यानुसार तुमचे क्षेत्र विभक्त करून दिले जाते परंतु सर्व सहिस्सेदारांची मान्यता असेल तर जर अशी मान्यता सर्वांनी दिली नाही तर काय करायचे त्यासाठी आपल्याला कोर्टात फाळणी आणि मोजणीसाठीचा दावा दाखल करावा लागतो आता हा दावा कसा दाखल करावा त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे दाखल करावी लागतात त्यासाठी किती खर्च येतो तसेच मोजणीसाठी कोर्टातून पोलीस मदत कशी मागता येते या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ छोटा आहे परंतु खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व मित्र व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा तसेच असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वप्रथम आपण दाव्याची कार्यप्रणाली समजून घेऊयात तर दाव्यातील पक्षकार जी व्यक्ती दावा दाखल आहे त्या व्यक्तीस वादी असे म्हणतात वादी साधारात वादीचे वय व्यवसाय तसेच पत्ता लिहायचा असतो आणि ज्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल करायचा असतो तो प्रतिवादी असतो प्रतिवादीचे देखील नाव वय व्यवसाय व पत्ता लिहिले पाहिजे वादी किंवा प्रतिवादी एक किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतात आता आपण पाहूयात की या दाव्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतात तर दाव्यासोबत जुना व नवीन दोन्ही सातबारे उतारे जोडावायचे असतात त्याचबरोबर गटाचा लागूपुरता नकाशा तसेच वादीचा जर खरेद दस्त असेल तर तो दस्त देखील जोडावायचा असतो स्वतःच्या हाताने पूर्ण गटाचा एक कच्चा नकाशा एका पानावर काढून तो नकाशा देखील जोडावायचा असतो दावा दाखल झाल्यानंतर कोर्ट प्रतिवादींना दाव्याचे समन्स काढतात असे समन्स प्राप्त झाले की प्रतिवादींनी कोर्टात हजर होऊन वादीच्या दाव्यास मान्य द्यायचे असते म्हणजेच प्रतिवादींची वादीचे फाळणी मोजणीस का हरकत आहे हे लेखी द्यावायचे असते आता प्रतिवादी कोर्टात हजर झाले की वादीस पहिली संधी मिळते की वादीने कोर्टात दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम अन्वये कोर्ट कमिशनर नेमण्यासाठी अर्ज द्यायचा असतो अशा दाव्यांमध्ये कोर्ट कमिशनर म्हणून तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांना कोर्ट कमिशनर म्हणून नेमले जाते जर तुमचा कोर्ट कमिशनरचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला कोर्ट कमिशन खर्च भरावा लागतो किंवा कोर्ट असा देखील आदेश करतात की गटातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या गटाचे पैसे कोर्ट कमिशनची रक्कम म्हणून भरले पाहिजे कोर्ट कमिशनर म्हणजेच आपले तालुका निरीक्षक भूमी अभिलेख गटाची फाळणी करून फाळणीबारा तयार करतात आणि प्रत्येकाला आपापले क्षेत्र मोजणी करून देतात आता ही झाली पहिली संधी की जी वादीच मिळते आता आपण असे धरून चालू की काही कारणाने वादीचा कोर्ट कमिशनचा अर्ज कोर्टाने फेटाळला तर वादीचा दावा आणि प्रतिवादीचे म्हणणे ऐकून कोर्ट मुद्दे काढतात त्या मुद्द्याच्या अनुषंगाने वादी आणि प्रतिवादीने पुरावा द्यायचा असतो आता पुरावा पूर्ण झाला की युक्तिवादाची वेळ येते युक्तिवाद म्हणजेच आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट हा कोणत्याही केसचा आत्मा असतो त्यामुळे आपल्या वकील साहेबांनी चांगला युक्तिवाद करणे खूप आवश्यक असते त्यासाठी आपण वकील साहेब नियुक्त करताना योग्य आणि त्या त्या विषयात हुशार असणारे नेमायचे असतात आपल्या केसमध्ये योग्य वकील कसे नेमावे याबाबतचा व्हिडिओ चॅनेलवर आधीच उपलब्ध आहे त्याची लिंक मी वर आय बटनवर देत आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देत आहे तेव्हा तो व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या केसमध्ये योग्य वकील कसे नेमावे हे तुमच्या लक्षात येईल वकील साहेबांचा युक्तिवाद झाला की कोर्ट तुमच्या केसचा निकाल देतात दाव्याचा निकाल झाल्यानंतर आणि तुमचा दावा मंजूर झाला की त्यामध्ये कोर्टाने तुमच्या गटाची फाळणी व मोजणी करणे संमती दिलेली असते आता ही तुमच्याकडील दुसरी संधी असते की तुम्ही त्या दाव्याची निकालाची प्रत काढून घ्यायची व त्यासोबत एका पानावर एक तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्या नावे अर्ज करायचा असतो आणि तुमच्याकडे त्याची लेखी पोच घ्यायची असते अशा वेळेस तुम्हाला भूमी अभिलेख यांचेकडून त्यांच्या सोयीनुसार एक तारीख देण्यात येते व त्या तारखेस तुमच्या गटाची फाळणी व मोजणी केली जाते आता असे समजूयात की या देखील तुमचे काम झाले नाही तर तुम्हाला काय करावे लागेल त्या दाव्याची दरखास्त दाखल करावी लागेल दरखास्त म्हणजे तुमच्या दाव्याच्या निकालाचे एक्झिक्युशन असते अशी दरखास्त दाखल केली की तुमचे प्रकरण कोर्टामार्फत भूमी अभिलेख यांना पाठविले जाते आणि भूमी अभिलेख फाळणी आणि मोजणी करून तसा जबाब पंचनामे व अहवाल तयार करतात आणि कोर्टात पाठवून देतात आता आपण यासाठी लागणारा खर्च तसंच कोर्टामार्फत पोलीस मदत कशी मिळते ते पाहूयात परंतु त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी तुमच्यासाठी चॅनेलवर रोज कायदेविषयक एक व्हिडिओ अपलोड करत असतो तेव्हा असे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो आपण पाहूयात की दाव्यासाठी किती खर्च येतो दावा आणि विषयाची किंमत जर एक हजार रुपये असेल तर त्यासाठी दोनशे रुपये एवढा स्टॅम्प आकारला जातो तसेच तुम्ही जे वकील साहेब दिलेले आहेत ते तुम्ही कोर्टास कोणकोणती मागणी करत आहात त्यावर दाव्याची आणि विषयाची किंमत ठरवत असतात आणि त्यावर प्रति एक हजार रुपये दोनशे रुपये असे स्टॅम्प आकारणी करावायचे असते आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे खूप जणांना असे वाटते की मोजणी आणि फाळणी होताना पोलीस मदत मिळावी आता तुम्ही डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना अर्ज देऊन तुमच्या शेतात हजर राहायला सांगू शकत नाही त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला तुमच्या दाव्यामध्ये दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम एकशे एक्कावन्न अन्वये अर्ज द्यावा लागतो तसेच त्याचे पुष्ठ प्रतिज्ञापत्र द्यावे लागते कलम एकशे एक्कावन्न अन्वये कोर्टाला कायद्याने एक निहित शक्ती प्रदान केलेली असते त्या शक्तीच्या अंतर्गत जर तुमचा अर्ज समाधानकारक वाटला तर कोर्ट तुम्हाला कारण परतवे आणि मागणीवरून एक पोलीस उपनिरीक्षक तसेच एक महिला व एक पुरुष कॉन्स्टेबल मंजूर करत असते व त्यांचा बत्ता तुम्हाला कोर्टाच्या निर्देशानुसार कोर्टात पोलीस स्टेशनला किंवा समक्ष रोग द्यायचा असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत आपण फाळणी मोजणी तसेच पोलीस मदतीसंदर्भात माहिती घेतली आहे या संदर्भात कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत नातेवाईकांसोबत तसेच शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार